हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। कोकण शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडी आणि पुरोगामी शिक्षक संघटनेचे शिक्षक सेना आणि TDF पुरस्कृत उमेदवार बाराम दत्तात्रय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोकण आयुक्त कार्यालय, कोकण भवन, CBD बेलापूर इथं मोठं शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण विजयी होऊ असा दावा केलाय। यावेळी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, जितेंद्र आव्हाड, रायगडचे खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार भाई जगताप, समाजवादीचे आमदार रईस शेख, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, TDF चे ज्ञानेश्वर कानडे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बाळाराम पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपण पुन्हा विजयी होईल असा विश्वास, असा दावा त्यांनी व्यक्त केलाय। बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असून महाविकास आघाडीनं त्यांना पाठिंबा दिलाय। यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पॉलिटिकल ब्युरो, भरत केसरकर, बेलापूर, मुंबई। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज।